चंद्रकांत पाटलां नी चंद्रकांत भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी म्हटलं की मोदींनी जे म्हटलं तर वाघ अशी मैत्री करायची त्यांनी जी तयारी दाखवलेली आहे, तुम्ही कसं बघता त्यांच्या विधानाकडे? त्याला उत्तर दिले नाही. मोदींनी कशाला म्हणाला, मोदी जेव्हा नव्हते तेव्हापासून वाघ अशी मैत्री होती. आणि मी काल असं म्हणालो की वाघाशी मैत्री सोपी नसते. वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायला. त्यानंतर तुमचे चंद्रकांतदादा पाटील म्हटले की आम्ही गुजरातल्या वाघाशी मैत्री करत, आम्ही जंगलातल्या वाघाशी मैत्री. ठीक आहे, गुजरातला वाघ सुद्धा बसलाय, मग या गुजराती मध असेल तर असं आहे की हे गमतीनं घेतलं पाहिजे. वाघ हा वाघ असतो, गुजरातला असेल किंवा जंगलातला असेल, आणि महाराष्ट्रावर वाघाचं राज्य. तुम्हाला काय वाटतं जळगावला पूर्ण प्रश्न विचारा, कारण ज्या जळगावचे प्रमुख नेते नेत्यांचं नाव त्या यादीमध्ये आहे, एकनाथ खडसे साहेबांचं, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांना आता आमदारकी मिळायला हवी. एकदा तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी राज्यपाल महोदयांना बोलवा आणि हा प्रश्न त्यांना हा विचारा. चला, जळगावला असले तर भेटेल, अलीकडे ते मुंबईलाही असतात. एकनाथ खडसे यांनी आरोप केला आहे की शिवसेनेमध्ये जे भाजपचे नगरसेवक गेलेले आहेत शिवसेनेने प्रलोभन दिलेलं आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. राज्यपाल नियुक्ती महाराष्ट्रामध्ये ठरलेल्या वेळेस सरकारनं 1.5 वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला आहे. उरलेली 3.5 वर्ष सुद्धा मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे घेत असते आणि सरकार 3 पक्षांचंच असतं. पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं काम उत्तम चाललेलं आहे, तरी एक संभ्रम असतो निवडणुका कशा लढायच्या, कोणाबरोबर लढायच्या, इतर काही अडचणी असतात. त्या संदर्भात शिवसेनेकडे मार्गदर्शन करण्यासाठी आलो. संवाद साधलाय सकाळपासून, नंदुरबार, धुळे, आता रावे, मग जळगाव चालूच राहील. पक्षाच्या कामाला कामाला वेळ द्यावाच लागतो. बोला, इथले नगरसेवक शिवसेनेमध्ये आलेले आहेत, खडसेंच्या समर्थकांपैकी सुद्धा आपल्या आलेले आहेत, तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? मी असं म्हणतो की महाविकास आघाडा एक महासागर, आणि त्याच्यामध्ये अनेकांना यावं असं वाटतं, अनेकांना आपल्या नौका घालावं असं वाटतंय. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचा प्रवेश, त्यामुळे मला असं वाटतं की ते आता या महाविकास आघाडीचे घटक आहेत. त्यांची ताकद जर आघाडीला मिळणार असेल आणि त्यातून शिवसेनेसह इतर पक्ष या राज्यामध्ये बदलणार असतील तर नक्की त्यांचं स्वागत केलं पाहिजे. बोलले पंतप्रधानाला राष्ट्रवादीच्या की याच्या पुढच्या निवडणुका राष्ट्रवादी शिवसेना एकत्र लढेल, असं व्हायला म्हणजे बरोबर आहे की ठरलंय तेच बोलताय. शरद पवार हे या सरकारचे आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, पवार साहेबांनी सुरुवात केलेला आहे. राज्याच्या जनतेच्या मनातली भावना ती आजची व्यवस्था राज्याची आपल्याला तशीच पुढे न्यायची असेल तर आम्हाला जसं पवारसाहेब सांगताय त्यानुसार पुढे जाऊ. पवारसाहेबांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणुकांना सामोरं जाण्याचं सुतोवाच केलेलं आहे, परंतु नाना पटोलेंनी काल वक्तव्य केले की काँग्रेस स्वबळावर लढणार आहे महाविकास आघाडीत. स्वागत आहे नाना पटोले स्वबळावर लढून केंद्रामध्ये त्यांची सत्ता आणणारच आणि मोदींना आव्हान उभं करणार, स्वागत केलं पाहिजे, त्यांचा पंतप्रधान व्हायला पाहिजे काँग्रेस पक्षाचा, पाठिंबा आहे त्यांना. मला जरा स्पष्ट करून सांगत, शिवसेना नरमली म्हणजे काय? एका बाजूला शिवसेनेला वाघ म्हणतात, मग नरमली म्हणतात, गरमण हे सोडून द्या शब्द. आता मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना भेटली तर राज्याच्या प्रश्नासाठी, राज्याच्या विकासाला गती मिळावी म्हणून
म्हणून केंद्राच्या अखत्यारीतले जे प्रश्न असतात त्यासाठी कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्र्यांना अधूनमधून भेटावं लागतं. मित्र ममता बॅनर्जी यांनाही सांगितलं की आपण सुद्धा राज्याच्या विकासासंदर्भात प्रधानमंत्र्यांना दिल्ली जाऊन भेटलं पाहिजे आणि हा संघर्ष थांबवला पाहिजे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत उद्धवजी काय त्यांची भूमिका ही सामंजस्याशी सहमती आहे. राज्याच्या विकासाला गती देण्यासंदर्भात हे केंद्रामध्ये विनम्रतेने चुकायला सदैव तयार असतात. जर मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रधानमंत्री सोडवणार असतील त्याच्या किंवा मुंबईतल्या मेट्रो कार सीटचा प्रश्न आहे तांदूरचा तो लढत केला तो सोडवायचा पीक विमा योजनेसंदर्भात त्यांच्या काही सूचना आहेत. आणि हे केंद्रातले सगळे विषय असल्यामुळे प्रधानमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी भेटून विनंती केली असेल तर त्याच्यामध्ये कोणाला वाईट ऐकण्याचं कारण नाही. त्यात नरम बोलायचं